त्यांची खेळी पाहायला मिळते हीच महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण त्यांना सांगता देतोय तर ॲक्च्युली कुमार बंदूरबद्दल म्हणायचं झालं तर 39 वर्ष किती चांगला खेळ झाला, किती नामवंत खेळ झाला, याच्यापेक्षा तुम्ही 39 वर्ष खेळलात हे सर्वाधिक मोठी गोष्ट आहे. बहुतांश खेळाडूंचं जितकं वय आहे, म्हणजे आत्ताच्या घडीला ते जे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, टच आहेत, म्हणजे आता समजा कृष्णा सातपुते आपण घेतलात, 40 त्याने पार केली आहे, म्हणजे त्या खेळाडून 40 पार केली म्हणजे तो 2 वर्षाचा असताना कुमार बंदूरने चालू केलं होतं. म्हणजेच जी सचिन तर जसं म्हणतात ना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड कोण मोडेल की नाही, काही मोडतील पण ॲज अ नंबर मोडू शकतात, पण त्यांच्या एवढा प्रदीर्घ काळ खेळणं किंवा त्यांच्या एवढ्या मॅचेस खेळणं, त्या डिफिकल्ट कंडिशन्समध्ये खेळणं, जसं कुमार बंधूने MRI बॉलचा भरपूर वेळा खेळ केला असणार आहे. आत्ता टेनिस आलं, आत्ता तुम्हाला हे टेनिसचे बॉल जे बाहेर जाताना जाणारे दिसतात, हेडली दिसतो तुम्हाला, अजून खन्नाचे बॉल दिसतात, भरपूर सारे बॉल्स आहेत, पण तो ज्यावेळेस MRIचा बॉल होता त्यावेळेला तुम्हाला चेंडूला ट्रॅव्हल करणं सोपं नव्हतं. असं त्यावेळेला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आणि प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळावे लागायचे, ऑन मेरिट खेळावं लागायचं, तेव्हा कुठं धावा बनायच्या. अशा काळामधून कठीण संघर्ष करत असताना आत्तापर्यंत ही पातळी गाठली, म्हणजेच MRIपासून 10X पर्यंतचा प्रवास त्यांचा झाला आहे. म्हणजे जितका प्रदीर्घ जो काळ त्याने या खेळपट्टी या खेळाची सेवा करत असताना काय घालवला, तो खरोखरच वाखाणण्याजोगा हॅट्सअप आहे त्या गोष्टीला. आणि अशा एका युगाचा खेळाचा अंत या स्पर्धेदरम्यान होणार आहे निश्चितच. सर, टाइम शील्ड सारख्या जागेवर तर जाऊन लेदर क्रिकेट खेळलेले आहेत, ओपनमध्ये भरपूर सामने खेळलेले आहेत. आमच्यासाठी सर्वात मोठी गर्वाची गोष्ट अशी आहे की कुमार नाईक हे आपल्या क्रिकेटची सांगता हे सामवेदी क्रिकेट आणि सामवेदी समाजाच्या क्रिकेटवर करत आहेत, ही आमच्यासाठी खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही कधीही त्यांना सलाम करू, सलूट करू. मित भाग्यशाचा पहिला चेंडू पाहूया, झेलबाद होण्याची शक्यता. अखिल सहजासहजी झेल सोडत नाही, पहिला चेंडूवर गाडी बाद भाग्याच्या रूपामध्ये. थँक्यू थँक्यू तुझे पहिला चेंडू ते ब्रेक थ्रू. आणि भागेश माघारी परतात, पहिला हादरा एकता बांधकर या संघाला. बघा अखिलने देखील कॉन्ट्रीब्युट केलं, अखिलच्या हातामध्ये झेल आला, त्याने कोणतीही चुकी केली नाही, झेल हातामध्ये विसावत असताना पहिला हादरा तो लगायला गेलाय. अखिल अतिशय उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आहे. अखिलचे वडील बारक्या म्हणून खूप फेमस होते, त्यांची फल क्षेत्ररक्षण ज्या प्रकारचे ते क्षेत्ररक्षण करायचे समाजामध्ये खूप नाव होतं, उंच नाव होतं क्षेत्ररक्षणामध्ये, बारक्या म्हणून ओळखले जायचे. आणि आज नक्कीच अदानी कपला ते येतीलच, ते असतात असे सहजासहजी कुठला सामना येत नाही, पण 2-3 प्रकारचे सामने असतात ते पाहण्यासाठी येतात. पहिल षटकार विपुल षटकार आलाय, 6 धावा आल्यात आणि 6 धावांची धावफलकाची सुरुवात धावफलकाचा श्रीगणेशा केला जातो विपुलच्या बॅटमधून, तो करारा प्रहार आपण पाहिला. पुन्हा एकदा साई, पुन्हा एकदा लपेटण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू थोडासा मागे ठेवला. बघा ही एखाद्या स्पिनरची चपळाई असते, पुढे बॉल ठेवल्यानंतर ती फ्लाईट किती आहे, त्या फ्लाईटमुळे किती चेंडू उंच जाऊन फलंदाज लटकेल हे पाहिलं जातं. आणि ज्यावेळेला ती फ्लाईट असताना सुद्धा चेंडू सीमारेखा बाहेर जातोय, त्याची बरोबर लेंथ बदलली जाते, ती लेंथ बदलत असताना मागून त्याला ड्रिप करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नंतर एकदा धावून कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, ओहो काय जबरदस्त रनिंग, धावची संधी, परंतु ती संधी मिस होतीय आणि विपुल सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. 2 धावांनी धावफलक पुढे जात आहे. सामवेदी अदानी मंडळ क्रिकेट स्पर्धा 2024 10वं वर्ष आणि या 10व्या वर्षामध्ये या स्पर्धेचा अंत. दुःख थोडं जरूर आहे, परंतु या स्पर्धेने एक वेगळी दिशा दिली आहे सामवेदी ब्राह्मण समाज अंतर्गत क्रिकेटला. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चांगलं इंस्ट्रक्शन, चर्चा करतील
असं आयोजन केलंय, चर्चा करती लोक त्याची क्रिकेटची दुनिया सारी नवालंज गावाचा कुमार भाई, त्याची क्रिकेटची दुनिया सारी नवालंज गावाचा कुमार भाई। थँक्यू 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 डीजे चिनार। नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय, बघा बांदकर संघाची सुद्धा बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर मोठी आहे। विवेक नाईक सारखा खेळाडू या संघामध्ये, जो खेळाडू कोणत्याही क्षणाला कितीही मोठे फटके मारू शकतो। चिनार आला आहे, चिनार सुद्धा इन्फॉर्म आहे, चिनारने प्रभावित केलं आहे मागील दोन रविवार जर आपण बघितलं, आणि तो मागे आल्यानंतर लेग बाईज असेल या बाईज बाईस चरपणे एक दाधावन कंप्लीट। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि नऊ धाबा धाव पलकावरती टीम एकता बांदकर या संघाच्या। चला धावपळकती धावा नऊ आहेत, पहिलं षटक मीच कंप्लीट झालं। साई नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येत आहेत आणि रामजी बाबा बाळुंजे चला आलेले सर्व मान्यवर आपणास विनंती, आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं। आपलं हार्दिक स्वागत सामविधी अदानी मंडळाच्या वतीनं। साई नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येत आहेत, स्ट्राईक हँड वरती चिनार असतील। चिनार आणि त्याच्या साथीनं प्रतीक यांना आपण पाहतोय। बांदकर प्रभावित केलंय मागील रविवारी झालेली ती स्पर्धा, सर्वांच्या नजरे समोर आहे। या वेळेला शरीराचा वेद 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 घेणारा चेंडू पंचानी पंचांवरती कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाही। लेग स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू जातो डिक्लेअरच्या दिशेने, व्हाईट प्लस वन अशा दोन धावा मिळतील अतिरिक्त स्वरूपाच्या धावा। बघा वाळूंजे संघ विचार केला तर त्याचं क्षेत्ररक्षण सर्वाधिक चांगलं, वाळुंजे संघाची गोलंदाजी सर्वाधिक चांगली, परंतु जर का वाळुंजे संघाच्या माध्यमातून अशा चुका झाल्या तर मात्र त्यांची जी काही विकनेस आहे त्याच्यावरती मोठा भार येऊ शकतो। नाही निश्चितच गणित ओव्हरऑल सामन्याचं गणित हे थोडंसं विस्कटू शकतं जर एक्स्ट्रा आणि वाईट खराब चेंडू पडले जास्त गेले तर। वाळुंज संघाची तशी स्थिती बघितली तर चांगला खेळ करण्यासाठी प्रसिद्ध असलेले वाळुंज संघ। पुढे आता साहिल आपला पुढील चेंडू निश्चित आणि हा झेल होण्याची शक्यता पाहूया या ठिकाणी। बघा हा षटकार जाता जाता राहिलाय, सेफ केलं बघा द्विधा मनस्थितीत मध्ये होते, झेल पकडू की आठ टाकू, झेल पकडला आणि टच झाला तर सहा जातील, जर का आढळण्याचा प्रयत्न नाही केला तरी सहा जातील आणि झेल पकडलं तर विकेट येईल। रिस्क फॅक्टर हा जास्त होता आणि त्यामुळे त्याने चूज केलं की चेंडूला फक्त आतमध्ये ढकलेल जेणेकरून विकेट नाही आली तरी सुद्धा चार धावा वाचतील, धावांना वाचवण्याचा प्रयत्न अखेरकर धावा कंप्लीट केल्याने धावा वाचवल्यानं विजय होतो। पुन्हा एकदा साई साई समोर प्रतीक, उंची जास्त गाठली आहे, कुमार नाईक झेल खाली, झेल टिपलाय आणि फलंदाज बाद चिनार बॅक टू प्रतीक बॅक टू द रिपार्ट। भारी खेळतोय हो मनाशी, खेळतोय भारी तो ध्यानाशी, खेळतोय भारी तो ध्यानाशी, खेळतोय भारी तो ध्यानाशी, बॉलिंग भी करी कीपिंग भी करी करत नाही गाई, अरे बॉलिंग भी करी कीपिंग भी करी करत नाही गाई,
क्रिकेटची दुनिया सारी नवालुंज गावाचा कुमार भाई, त्याची क्रिकेटची दुनिया सारी नवालुंज गावाचा कुमार भाई. खूप मोठा गॅप, खूप मोठी स्पेस जनरेट होणार आहे वाळुंज संघामध्ये, आणि ती स्पेस मला वाटते कधी न भरणारी असेल. नाही निश्चितच, आजचा सामना, आजची ही जी टुर्नामेंट आहे, ही खेळण्यात वाळुंज संघात जी ऊर्जा असेल आणि वाळुंज संघामध्ये जी उत्साह असेल हा वेगळा असेल. त्यांच्या संघामधला आज एक महत्त्वाचा प्लेयर त्यांना अलविदा कारण सांगत आहे, त्याला देण्यासाठी ट्रिब्यूट म्हणून आज ही एक भन्नाट आणि वेगळ्या प्रकारची खेळी वाळुंज संघ नक्कीच करायला मिळेल. आणि जेव्हा जेव्हा वाळुंज संघ ईर्षेने उतरतो ना, तेव्हा संघ तेव्हा जी खेळी होते ती अतिशय वेगळ्या प्रकारची खेळी असते. बांदकर संघाचे सलामीचे फलंदाज, हमेशा सलामीचे फलंदाज आणि अतिशय उत्कृष्टचे फलंदाज विवेक. चांगला फटका पायाच्या दिशेने होता, लेगच्या दिशेने मारलाय, एक धाव मिळवलेली आहे. बरोबर, पायाच्या चेंडूला त्याने लेग फ्लिक केलंय आणि एका धाव्याने स्ट्राईक रोटेट केले. बघा काही यंगस्टर्स आहेत, आल्यानंतर षटकार चौकार याच्या दिशेनं जातात. विवेक याने पूर्णपणे आल्यानंतर किती धावा बनल्यात, किती वेळ बाकी हे नाही पाहिलं. पहिला सन्मान देऊन मॅचला चालू करतात म्हणतात, तसं स्वतःच्या इनिंगला चालू केलं. निश्चितच अनुभव, अनुभव सर जाम महत्वाचा रोल बजावतो अनुभव. दोन चिटूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. साईन अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. ओहो, जडमधला चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय चिनारच्या बॅटमधून, चांगला फटका, परंतु अखिल देखील तिथे आहे. अखिल, अखिलच्या क्षेत्रक्षणात कुठलंही अवगुण नाही आहेत सर. अखिल चांगल्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण करतो हमेशा आपल्या संघासाठी, क्षेत्ररक्षणावर त्यांनी सामने देखील फिरवलेले आहेत सर. ऍज अ टीम म्हणून कसं खेळावं हे वाळुंजकडून शिकावं, ऍज अ टीम कम्प्लीट युनिट म्हणून ते खूप चांगला खेळ करताना आतापर्यंत पाहायला मिळाले. धावपळकती धावा 15-15, दोन षटकांचा खेळ शेवटच्या चेंडूवर. नक्कीच वाळुंज संघामध्ये खेळणारे 11 फिल्डर ही त्यांची जागा, तिकडे त्यांची जागा साजेशी आहे आणि ते 11 फिल्डर त्या जागेवर परफेक्टच आहेत म्हणूनच ते खेळतात. अशी चांगले संघ वाळुंज संघ. आणि हा देखील तडवण्याचा प्रयत्न मंदारांचं, अतिशय उत्कृष्ट रक्षण, एक निर्धाव चेंडू शेला. दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपळकावरती टीम एकता बांदकर या संघाचं. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. चला 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 लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्या. चला संतोषजी मलिंगा आपण मंचावरती यायचे. संतोषजी आपण मलिंगा मंचावरती या. चला लेट्स प्ले. पहिला चेंडू या वेळेला ऑन साइड ला भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू हवे मध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपलाय टिपलाय, झेल संपलाय, चिनारचा खेळ, वन मोर विकेट डाउन. निश्चित सर, करत नाही घाई त्याची क्रिकेटची दुनिया सारी नवालुंज गावाचा कुमार भाई, त्याची क्रिकेटची दुनिया सारी नवालुंज गावाचा कुमार. निश्चितच कुमार नाईक यांचा चेंडू आणि हिता यांचा कॅच, हे समीकरण आजचं नाहीये सर, हे खूप जुनं समीकरण आहे. असे झेल आम्ही खूप पाहिले आहेत आणि वाळुंज संघामध्ये बोटावर मोजले ना, हिता झाला, राहुल असो किंवा मग अखिल असो, यांच्याकडे झेल गेला म्हणजे फलंदाज हा आउटच. तर सन्माननीय सुरेशजी नाईक आणि कोफराडचे सुरेशजी नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालं. कोफराडचे माझे खेळाडू सुरेश नाईक यांचं आगमन झालेलं आहे, कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं. त्यांची खेळीची या ठिकाणी आपण आज आठवण करतोय. प्रमोद वझे भुईगाव हे देखील माझे खेळाडू, एक जुने जाणते असे खेळाडू आणि गॅटिंग म्हणून प्रसिद्ध असलेले या सर्वांनी, निलेश गॅटिंग म्हणजे आमचे निलेश बंधू, बापरे हे तर यांच्याबरोबर आम्ही खेळत सुद्धा, आम्हाला भाग्य लाभलंय चांगले.
आणि एक सांगायचं म्हणजे रामजीवा सांगायचा अष्टपले कडू भरत मोरे सर रामजीवाने जे नाव गाजलं कुमार नाही भरते म्हणजे अजय पाटील त्यांचा एक तेही व्यासपीठ त्यांनी व्हायचं आहे. क्या बात आहे, सगळे नामवंत खेळाडू आज मंचावरती दिसतील. सर्व संतोषजी नाईक, संतोषजी नाईक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आणि संतोष म्हात्रे यांचा जर का गॉगल कुणाला भेटला असेल तर प्लीज आणून द्या. ओहो विवेक नाईक यावेळेला चेंडू मागे गेला एका धाव्यासाठी. बघा तिसऱ्या षटकामध्ये येत असताना धावा आतापर्यंत या तीन चेंडूच्या समाप्तीनंतर किती आहेत, 17 आहेत. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बांदकर संघाला या मॅचमध्ये परत येण्यासाठी आणि या मॅचमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या मॅचमधून पुढच्या फेरीत म्हणजे फायनलमध्ये एंटर करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. कृपया एक गॉगल या ठिकाणी हरवलेला आहे संतोष म्हात्रेंचा, किमान तीन मोठा सापडला तर समालोचन कक्षामध्ये आणून द्यावा. पाहूया या ठिकाणी अपील असेल आणि फलंदाज लेग बिफोर विकेट बाद कुमार. एक नवीन अशी वाटत होत आपण बोलू शकत नाही की कुमार आज रिटायरमेंट होत आहे. धन्यवाद डीसे सर, मी तुम्हाला बोललो होतो की वाळून संघ जेव्हा ईर्षेनी खेळतो, वाळून संघ जेव्हा ईर्षेनी खेळतो तेव्हा सामन्याची रूपरेषा बदलते. पहा कुमार नाईक यांचे पहिले तीन चेंडू किती उत्कृष्ट चेंडू आणि त्यांच्यामध्ये अंगात आलेली उरस आपल्याला पाहायला मिळते. सर सामना निश्चितच हा सामना हा चुरशीचा होणार, या सामन्यात एक चांगली रंगत येणार आहे. त्यांच्या क्रिकेटिंग करिअरचा शेवटचा दिवस आणि हा कदाचित तो पहिला दिवस असल्यासारखी. फडणवीस संघाचे माझे खेळाडू सूर्यकांत म्हात्रे देखील, धडाकेबाज खेळाडू सूर्यकांत म्हात्रे यांचे देखील समालोचन कक्षामध्ये स्वागत करतो. कुमार ओहो अतिशय उत्कृष्ट वेगवान असा चेंडू कुमार नाईक यांचा. बघा या चेंडूला तोंड नव्हती, शेवटचा चेंडू बाकी आहे. दापलकी दाबायच 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. मी अजूनही म्हणतोय या मॅचमध्ये खूप मोठी जान आहे कारण विवेक नाईक अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. विवेक नाईक एकाच षटकामध्ये 4-5 षटकार लगावू शकतात, इतकी मोठी प्रचंड क्षमता या खेळाडूमध्ये आहे. तुर्तास कुमार नाईक विचार करत असणार आहेत. नाही निश्चितच सर, एक वेगळ्या प्रकारचा रंग धारण केलेला आहे. बघा म्हणून तर म्हणतोय एखादी वेळ काढूपणा कशाला म्हटलं जातं, जशी वेळ पुढे जाते तसा तसा तो त्यात म्हणजे कोणाची तरी वेळ बदलतच जाते ना. म्हणजे जर तुमची चांगली असेल तर तुमची वाईट येईल, तुमची वाईट असेल तुमची चांगली येईल, त्याच प्रकारचं चित्र आहे. इथे कुमार नाईक यांच्यावरती केलाय विवेक नाईक यांनी हल्ला, झालाय कल्ला, चेंडू सी मारे का पार, षटकार षटकार. कुमार नाईक आणि विवेक नाईक हे द्वंद्व गेली 15 वर्ष आपण बघतोय, 15 वर्ष कुमार नाईक कधी जिंकतो कधी विवेक जिंकतो, पण विवेकचा षटकार हा अमखाच असतो. नाही 15 वर्ष आम्हाला सुद्धा बघायला भेटतंय ना, मागील 3-4 वर्षामध्ये आम्ही सुद्धा बघत आलोय. पण खरोखरच नाही मागील भरपूर वर्ष त्याला आम्ही खेळ बघितला, पण कुमार नाईक यांची जी गोलंदाजी आहे त्याच्या पुढे विवेक यांचा षटकार रमेश असतो. चांगली खेळी कुमार नाईक यांनी, विवेक यांना आउट देखील केलेलं आहे आणि विवेक नाईक यांनी त्यांना षटकार देखील मारलेला आहे. त्यांच्या दोघांमधली जी चुरस होती, ॲज अ खेळाडू ते दोघी खूप चांगले आहेत. विवेक देखील खूप अनुभवी आणि जुना खेळाडू आहे आणि आउट ऑफ फील्ड मित्र देखील भरपूर आहेत सर. आणि ते दोघी एकत्र येऊन खूप समाजामध्ये स्पोर्ट्सशी रिलेटेड खूप गोष्टी अरेंज देखील करतात. देखो बघा क्रिकेटमध्ये हा विरोधी असू शकतो, वैरी कोणच नसतो सर. आणि ज्या दिवशी क्रिकेटमध्ये समोरचा माणूस समोरचा खेळाडू आपल्याला वैरी वाटायला लागतो त्या दिवशी क्रिकेट त्या माणसाच्या आयुष्यातून संपलं, त्यांनी रिटायरमेंट द्यावी. होत करू व्यक्तिमत्व आहे दोघेही, विवेक नाईक म्हणा, कुमार नाईक म्हणा, संतोष म्हात्रे म्हणा, या या सर्वांचा म्हणजे वाटा खूप मोठा असतो. परंतु अजूनही मी म्हणतो 24 धावा झाल्यात, 6 चेंडू शिल्लक आहेत. जर का 6 मधले 5 चेंडू जर का विवेक नाईक याने फेस केले तर हे 24 धावपलक 40 पलीकडे जाण्यापासून कोणी वाचू शकणार नाहीये, इतकी घातक बॅटिंग करत ते जाणतात. आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे, निश्चितच याचा अगोदर जो सामना झाला होता तेव्हा देखील विवेक नाईक यांचीच खेळी. अखेरच्या षटकामध्ये जवळजवळ 20 ते 22 धावांची खेळी करून त्यांनी एक अवाढव्य असे धावसंख्या आपल्या संघासाठी उभारली होती. पाहूया
वाळून संघ अजूनपर्यंत देखील विवेक नाईकचे एक षटकारसुद्धा नंतर अजूनपर्यंत देखील काहीसं धावसंख्येचं प्रमाण रोखण्यामध्ये अजून तरी ते सक्सेसफुल आहे सर. पाहूया पुढच्या 5 चेंडू घेऊन येते प्रसन्न. विवेक फलंदाजीसाठी सज्ज, अतिशय फॉर्मात असलेले प्लेअर. क्या बात है, विवेक नाईक साठी जोरदार टाळ्याहून जाऊ द्यात. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. पुष्करो खुशरव वाला मामला होता, पुष्करो खुशरव आणि विवेक नाईक यांनी दोन धावा काढल्यात. मला वाटतं विवेक सरून इथे याच्यासाठी पैसे लागले पाहिजेत. षटकार चौकारासाठी बरेच जण लावतात विकेटसाठी. नाही टाळ्या तर नक्कीच वाजल्यात, परंतु इथून पुढे ते येणारे चार चेंडू प्रसन्न विचार करत असेल. पुन्हा एकदा समोर आहे, पाहूयात काय घडतंय. प्रसन्नचा हा उत्कृष्ट चेंडू होता सर, हा चेंडू जो विवेक नाईक यांना टाकलेला प्रसन्न यांनी, हा आणि हा देखील तेवढाच चांगला चेंडू. विवेक नाईक यांना धावसंख्या रोखण्यात अजूनपर्यंत सक्सेसफुल प्रसन्न. पाहूया 3 चेंडू बाकी. मंदार आहे, चांगले रिएक्शन करत होते, चेंडू अडवलेला आहे परंतु झेल त्या ठिकाणी सोडलेला आहे मंदार यांनी. पाहूया विवेक आणि प्रसन्नची चुरस या ठिकाणी. वाळून संघ एक नवीन ऊर्जा धारून या ठिकाणी उतरलेला आहे. पाहूया विवेक तटवण्याचा प्रयत्न आणि हा देखील चेंडू निर्धाव असेल. विवेक नाईक यांनी एक मागणी केली होती परंतु ती पंचांनी फेटवून लावली. धावसंख्येत भर, धावसंख्येत भर नाही सॉरी, धावसंख्या स्थिरावलेली 27 वरतीच. 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत, 2 मध्ये 2 मोठे फटके 40 पर्यंतचं टार्गेट बनवतील. काय ते 2 मोठे फटके येतील का? विवेक यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे परंतु प्रसन्नने प्रभावित केलंय आणि म्हणूनच सध्याला डगआउटमध्ये वाळुंजेच्या प्रसन्नाचं वातावरण सुद्धा आहे. चांगलीच गोलंदाजी विवेक यांचा आणि हा झेल हुकतो का पाहूया. नाही, नो मॅन्स लँड मध्ये पडेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल आणि दुसरी धावेसाठी घेतलेलाच आहे. कुमार नाईक यांचा थ्रो थोडासा आउट ऑफ रेंज होता. 2 धावा या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. अखेरचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 29. लास्ट बॉल 29 आहे. बघा आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे, म्हणजेच काय या चेंडूवरती षटकाराला पूर्णपणे परिस्थिती बदलेल, चित्र बदलेल आणि सामना तो आठवेल ज्या षटकाराने पडई संघाची मॅच बदलली होती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. प्रसन्न, प्रसन्न समोर विवेक नाईक. हो चांगला चेंडू असेल या ठिकाणी. झेल बदलण्याची शक्यता आणि झेल बाद 30 धावांचं आव्हान असेल रामजी बाबा वाळून संघापुढे. कुमार नाईक यांच्या अंगात एक उलट वेगळीच जल्लोष पाहायला मिळाला. 30 धावांचं आव्हान सर या ठिकाणी कमी धावांचं आव्हान आहे, परंतु बांदकर संघाचा खेळ बघता हे आव्हान देखील कठीण असू शकते. चला बरोबर 30 धावा आहेत, 30 धावांचं लक्ष आहे. यस, 30 चा पाठलाग करायचा आहे. होईल की नाही येणारी काळबळ सांगेल. चला ध्वनी कर्णधार या नाणेफेकीसाठी विकास इलेव्हन बोलिंग्स विपक्ष. आणि प्रसन्न यांची चांगलीच गोलंदाजी, एक चांगला गोलंदाजीचा खेळ या ठिकाणी प्रसन्न यांनी केलेला आहे. वाळून संघ चला पडई संघ कर्णधार या. एक
चला या नाडबिकेचा कौल केला जाणार आहे सेमीफायनलचा टॉस. काटा म्हणजे टेल इज द कॉल, टेल इट इज. थँक्यू सो मच सर. आपण विनंती आपण स्थानापन्न व्हा. चला पडई संघाने टॉस जिंकलाय. प्रणव काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग घेणार. बघा सेमीफायनल मध्ये आलेला आणि यावर्षी थोडासा पडई संघाचा फॉर्म सुद्धा खूप चांगला आहे, परंतु समोर विकास इलेवन बॉलिंगचा संघ आहे. काय इंटेंट खेळ करणार आणि कशा प्रकारचं प्लॅनिंग आहे? बघितलं जायचं त्यांची टीम एकदम फिट टीम आहे आणि पानकर संघ क्षेत्ररक्षणासाठी उतरलेला आहे. रामजीबाबा संघाने आपले सलामीवीर पाठवून द्यावेत कृपया. आम्ही त्यांचे प्लेयर्स कसे खेळतात त्या प्लॅनिंग अनुसार ठरवलेलं आहे, ते एक्झिक्यूट करणार आणि आम्ही त्यांना रोखवायचा कमीत कमी रन्स मध्ये प्रयत्न करणार. स्वतःच्या टीमला काय संदेश देणार आहात ही ट्रॉफी जिंकण्यासाठी? आम्ही एकच आता मागे जेव्हा उतरतो तेव्हा सांगतो, आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवायचा आहे, आपल्याला एकच बघायचं आहे फायनल जिंकायचं आहे. त्याच हिशोबाने आम्ही सगळ्यांनी मोटिवेट होतोय आणि जिंकण्याचा प्रयत्न करतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. कुणाल चांगला प्रवास राहिला आतापर्यंतचा, कधी 40 कधी 53 कधी 54 आणि अखेरकर सेमीफायनल मध्ये आलात. समोर पडईचा संघ आहे, कशा प्रकारची तयारी आणि काय इंटेंड खेळ करणार आहात? पडईनी लास्ट टुर्नामेंटला आम्हाला थर्ड प्लेस साठी हरवलं होतं, तेव्हा आमचा गेम थोडा कमी पडला होता, पण यावेळेस 100% त्याला दुरुस्त करून जिंकण्याचा प्रयत्न करू. उमरा संघाचे कर्णधार नितीन पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आम्ही त्यांचे स्वागत करतो. एक गोष्ट विचारावीशी वाटते, गोलंदाजीचा क्रम प्रत्येक मॅचनुसार बदलत चाललाय. जो चालतोय त्याला ओव्हरच नाही मिळत, किंवा जो चाललाय त्याला पहिली गिफ्टवरून तिसरीवर येतो, तिसरीवरून दुसरीवरती येतो, बॅटिंग ऑर्डर बदलतोय. काय याच्या मागचं रहस्य? टीम जिंकणं महत्त्वाचं आहे, कोण कसं खेळते याला आम्ही इम्पॉर्टन्स नाही देत. टीम जिंकली कोणीही घेऊन, मी घेऊन जरी टीम जिंकली तरी इनफ आहे, आम्हाला टीम जिंकणं इम्पॉर्टंट आहे. काय वाटतं या हंगामाचा शेवट गोड होऊन ही ट्रॉफी आपल्या नावे कराल की ते करण्यासाठी आपल्या संघाला काय संदेश द्याल? फक्त जो आमचा गेम आहे ना त्याच्या 100% द्यायला सांगेन सर्वांना, मग आम्ही आपोआप जितो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अहवाल असा आहे टॉस कप बॉसमधून पडई संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी विकास इलेवन बॉलिंग या संघाला आमंत्रित केलेत. या एवढ्यात या पुढच्या इनिंगमध्ये ज्या ठिकाणी रामजीबाबा वाळुंजे संघ 30 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय आणि विवेकजी नाईक यांचा बानकर संघ त्याचा बचाव करतोय. निश्चितच यानंतरचा होणारा सामना हा चुरशीचा असेल. आता वळूया या सामन्याकडे. योगेश आपला पहिला चेंडू घेऊन येतात अखिल यांच्यासाठी. अखिल सज्ज त्या ठिकाणी, पहिला चेंडू तटवलेला स्ट्रेटच्या दिशेने, पाहूया काय होते. हेमंत चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळवले, दुसरा धावेचा प्रयत्न मी त्यांचा, परंतु एकच धावेत समाधान. धाव संख्या एक निपुड जाईल ती म्हणजे एक वरती. अतिशय चांगली अशी खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. जसं जसं सामन्याची जसं जसं टुर्नामेंटची समाप्ती होत आहे तसे तसे प्रमुख पाहुण्याचं देखील आगमन या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. ज्या प्रकारचं अरेंजमेंट अदानी कपने या ठिकाणी केलेलं आहे, अदानी कप जर आपण बोलला गेला तर हा खरा म्हणजे रिलायन्स कप या नावाने ओळखला जाणारा कप होता. 10 वर्ष अगोदर जेव्हा यांची सुरुवात. हा निर्धाव चेंडू असेल, चांगला चेंडू योगेश यांचा. तर 10 वर्ष अगोदर जेव्हा या कपची सुरुवात झाली होती तेव्हा संतोष म्हात्रे आणि त्याचे सहकारी अदानी ग्रुपचे जे कर्मचारी आहेत त्यांनी मिळून याची सुरुवात केली होती. आज 10व्या वर्षी या अदानी कपची किंवा रिलायन्स कपची समाप्ती होते. हे कुठेतरी मनाला दुःख देणारी गोष्ट आहे, परंतु 10 वर्षामध्ये चांगली खेळी केली, चांगला नावाधीश असा कप घडवला गेला, चांगलीच गोलंदाजी योगेश यांची, 2 सलग त्यांनी चेंडू टाकले. बघा योगेश यांची गोलंदाजी ही सर्वांना अचंबित आणि प्रभावित करणारी आहे. त्याने जे चेंडू वटार समोर हाताळले होते ते सुद्धा वाखडण्याजोगे होते. सेम थिंग आता आहे ज्या वेळेला समोर साई आहे. 3 चेंडू 1 धाव धावपलकावरती उडवलाय परंतु तितकासा मोठा नाही. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जलकाली झेल डिपलाय. ओहो व्हॉट अ कॅच. साई 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 बाद साईने केले घाई. Thank you DJ, such a magnificent bowling by the bowler योगेश. आखू टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट अम पुल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटवरती इतका हावी झाला, बॅटचा स्टिकरला लागला, बॅट फिरली,
आणि सगळ्या गोष्टी विरोधात गेल्या वाळुंजेच्या. फलंदाज बाद झाले आहेत, नवीन फलंदाज स्वरूप मैदानाच्या दिशेने येत आहेत. बघा, 30 पाठलाग करायचा आहे. 30 पाठलाग म्हणण्यापेक्षा 6 धावा बॉलटोरन्सच्या वरती आहेत. 30 पाठलाग म्हणण्यापेक्षा 6 धावा बॉलटोरन्सच्या वरती आहेत. या धावा तुमच्यासाठी ऍडव्हान्टेज बनवू शकतात. जर तुम्ही 30 विचार केलात तर कदाचित ही मॅच तुमच्यासाठी महागडी ठरेल किंवा तुमच्या हातून निघून जाईल. पण तुम्ही 6 धावांचा जर ऍडव्हान्टेज घेतलं तर कदाचित तुम्ही या मॅचमध्ये परत याल. नाही सर, निश्चितच सामना हा कमी धावेचा पाठलाग जेव्हा करायचा असतो ना तेव्हा सर समीकरण थोडं बदलते. तेव्हा थोडस संयमी खेळ करावा लागतो. आणि नुसता चांगला फटका, चौकार, धावसंख्या 4 भर. एक आगळा फटका सर, अचानक हा जो फटका आला ना या फटक्यामध्ये थोडस पकड आली असं वाटतं. अजून सामना खूप दूर आहे पण चांगला फटका सोडू त्यांचा. नाही, काही काही खेळाडूंचा कॉन्फिडन्स चटकार चौकारच मारून येतो असं नाही. काही काही खेळाडूंचा कॉन्फिडन्स बॅटच्या मिडल ऑफ दी बॅट कनेक्ट होतो चेंडू, त्यावेळेला कॉन्फिडन्स परत येतो. आणि या हा जो फटका होता हा मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झालाय. प्रॉपर कनेक्शन होतं, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक होता, व्ही शेप मधला खेळ चेंडू खेळला गेला. समोरच्या दिशेने 4 धावा. बोळिंग संघाचे खेळाडू भालचंद्र वझे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय, तर आम्ही त्यांना समाजसेवा कक्षामध्ये येण्यासाठी आवाहन करू. तिथे धावचेची संधी होती, भागेशचा चेंडू कदाचित वरती जास्त गेला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपलकावरती रामजी बाबा बाळुंजे. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. अजयसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. काय जबरदस्त गोलंदाजी केली योगेश यांनी केलेली गोलंदाजी. बघा, मलिंगा याने एकट्याने टाळ्या वाजवल्या. खरोखर शानदार गोलंदाजी. निश्चितच योगेश एक चौकार घेऊन देखील योगेशची जी गोलंदाजी होती ही वखाणण्याची गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी. या चौकाराचं क्रेडिट बॅट्समनला देणार, कारण बॅट्समनने ज्या प्रकारे तो फटका कनेक्ट केला चेंडूमध्ये काही कमीपणा नव्हता. चेंडू अतिशय शानदार होता. फुलर लेंथचा चेंडू हातात असताना आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉट वरतून स्पॉटच्या थोडासा पुढे. नाही, अटेम्प्ट ऑफ स्पॉट हा चेंडूचा खूप भारी होता. बॅट्समनला त्याचा 100% क्रेडिट देण्यात येईल. स्वरूप स्ट्रेट बॅट खेळणारा फलंदाज आहे. अजूनपर्यंत तेवढा नावलौकिकाला आलेला नाही आहे, ढाकलेला खेळाडू आहे. रामजी बाबा संघामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांचं नाव अजून तसं आलेलं नाही आहे. पण हा खेळाडू सर अधूनमधून येऊन एखाद षटकार किंवा एखाद फटके तो मारतोच. आपल्या संघाला एक उत्तुंग अशी पोझिशनमध्ये तो आणून ठेवतो पुढे दुसऱ्या संघाच्या कामाचे. चिनार तुर्ताच पाहूया. हा असेल निर्धाव चेंडू. चिनार यांचा चांगला चेंडू होता या ठिकाणी. योगेश यांच्या षटकानंतर बांधकर हा संघ थोडासा मजबूत परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो या ठिकाणी. योगेश यांचं अप्रतिम असं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. बघा, एक 6 कहाणी मी तुम्हाला सांगतो. स्टेप आउटन खेळण्याचापर्यंत चेंडू ऑनसाईडला निघून गेला. डीपमधले प्रोटेक्शन आहे, त्यामुळे जोपर्यंत चेंडूवरती येतील भागेश. ओहो, चेंडू फेकलाय. आणि पाहूया दोन धावून. बघा, ते तो निर्णय पंचाकडून येईल. त्यावेळेला 24 चेंडू 30 धावांची गरज होती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. त्यावेळेला त्या 6 धावा तुमच्या 24 वरती कितीने वाढतात? 1-1.5 धाव्याने किंवा 2 धाव्याने. पण जर का 3 तो 6 फासला कायम राहिला तर त्याच 2 वरती जातात. 2 तो 7 फासला कायम राहिला तर 3 वरती जातात. आणि जर का त्या 6 धावा तशाच शेवटच्या 6 चेंडूपर्यंत शिल्लक राहिल्या तर एक षटक 12 वरती इक्वेशन येऊन थांबतं, व्हिच इज व्हेरी डेंजरस. ते तितकंसं सोपं राहत नाही आणि म्हणूनच तो 6 पासला तितकासा छोटा नाही आहे, त्याला छोटा मानूही नये, अन्यथा मॅच लांब होईल. निश्चितच सर, सामना एक वेळ एका षटकामध्ये 18 धावांचे आव्हान असेल ना तर तो सामना काढणं, तो सामना आपल्या बाजूला फिरवणं हे सोपं असू शकते. पण 6 चेंडूमध्ये 12 किंवा 6 चेंडूमध्ये 10 हे आव्हान सर थोडंसं फाळ काढणारं आव्हान आहे सर. हे आव्हान अचीव्ह करणं म्हणजे निश्चितच थोडंसं कठीण असते. पाहूया चिनार तुर्तास पुढील चेंडू. स्वरूप यांच्या ऑप्शन दिशेने मारलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळते. एक धाव, सतीश यांचं चांदा क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावेत समाधान मानतील. निश्चितच पाहूया. थोडस प्रेझन्स ऑफ माइंड कमी असल्या कारणाने नाहीतर या ठिकाणी स्वरूपची धावबादच्या स्वरूपात विकेट मिळण्याची शक्यता होती. ॲक्शन रिॲक्शन वाली कहाणी होती. ॲक्शन करायला गेले, सत्यात अवतरण्यामध्ये कमी पण आला. जर का सत्यस्थितीमध्ये त्यांनी स्टंपला लावला असता विकेट मिळाली असती. असो, नेक्स्ट बॉल चिनारचा.
चेंडू हा निश्चित चौकार। सर सामना ज्या प्रकारे, हा सामना जो कमी धावांचा सामना असतो ना सर, तो ज्या प्रकारे पुढे न्यायला पाहिजे त्या प्रकारे सामना पुढे जातोय सर। सिंगल डबल धावा येऊन मध्येच एक मोठा शॉट येणं हे रामजी बाबा संघाच्या बाजूने खूप चांगली गोष्ट घडते। याच गोष्टीला थांबवण्यासाठी बांदकर संघाला ही एक्स्ट्राऑर्डिनरी खेळी जी आपण बोलतो ना ती आज करावी लागेल सर, कारण की थोडंसं कमी धावांचं आव्हान त्यांनी उभारलंय सर। ज्या वेळेला तुम्ही कमी धावांचा बचाव करत असता त्यावेळेला तुम्ही विचार करत असता की आपल्या खात्यामधले सर्वोत्तम चेंडू हाताळावे, परंतु सर्वोत्तम चेंडू हातात असताना एक गोष्ट ध्यानात ठेवणं गरजेची असते, ती म्हणजे तुम्ही तुमच्या बेसिकला नाही विसरून चालत। त्यामुळे तुम्ही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती पुढे चला, आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतंय की फलंदाज काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करायला जातात त्यावेळेला तुमचे ते अस्त्र बाहेर काढा। इथे अगोदरच अटॅकिंग खेळ म्हणजे बघा, चेंडू तुम्ही गुडलन स्पॉटवर बाहेर आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न केला जातोय, मध्येच एखाद्याचा शॉट टाकला जातोय, आणि तो टाकत असताना फलंदाज त्याचा खरपूस समाचार घेतात। डेप्थ जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, एकदा कंप्लीट दुसऱ्या धावायचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा युवेगानं कंप्लीट केली गेली आहे। विवेक नाईक चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत या दोन धावा सहजरीतीने पूर्ण होतात। धावफलकातील धावा जर पण बघितल्यात दोन षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोचलेत 16 वरती, येणारे चेंडू शिल्लक आहेत 12, 12 मध्ये 14 धावांची गरज आहे। थँक्यू थँक्यू टीचर। चला लगेच लगेच फील्ड सजवायची आहे। 12-14ची गरज आहे, 12-14ची गरज आहे। म्हणजे काय, इथे ही मॅच बॅटिंग करणारा संघ जिंकेल याची शक्यता का जास्त नाही किंवा का कमी आहे, किंवा गोलंदाजी करणारा संघ का जिंकेल किंवा का त्याच्यामध्ये त्याचा कमीपण आहे याची चर्चा करणार आहे। 12-14 पाहिजेत, पण 12-13 आत्तापर्यंत झालेले आहेत, म्हणजे तुमच्याकडचे जे टॉप ऑर्डर होते त्यांनी 12 चेंडूमध्ये 13 धावा केल्यात, आणि जे त्याच्यानंतर येणारे बॅटर आहेत त्यांना 12-14 करायच्यात, म्हणजे एक धाव वरती आहे। ॲज पर कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेटिव्हली या मॅचकडे बघायचं झालं तर ही मॅच ऑन आहे। 12-16 झालेत, माफ करा, 13 धावा 12-16 झाल्यात, म्हणजे 8 सरासरीने तुम्ही धावा बनवल्यात, 7 सरासरीने बनवायच्या आहेत, माफ करा, इथे वरचढ राहिलाय। म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू दी फर्स्ट इनिंगच्या 2 षटकापर्यंतची जर का कम्पॅरिझन पाहिली तर त्याच्यामध्ये वाळूंच्या संघ हा थोडासा पुढे वाटतोय, थोडासा वाळूंच्या संघ सर जरी पुढे असला तरी बांदकर संघांनी ही ईर्षा अजून सोडलेली नाहीये, ती चुरस अजून देत आहेत। 12 चेंडूत 14 धावांचे आव्हान जेव्हा असते ना सर, ते माझ्या तर मते हे 80-20 किंवा 70-20 काहीच नाही सर, 60-40 मध्ये गणलं जाते। अजूनही सामना हा रामजी बाबा संघाकडे 60% आहे, अजूनही 40% हा बांदकर संघाच्या हातामध्ये आहे। हे षटक महत्वाचं, आणि पहिला चेंडू तटवलेला आहे, पाहूया या ठिकाणी काय होत आहे, डिसिजन कळवावा। ये क्या हुआ, येस पंच, रिव्ह्यू घेतले सर, उपस्थित लाईनमॅननी थोडस सहकार्य करावं। बोळींज सांगा, बोळींज, ओके, चला अंपायर आहेत, बघण्याचं काम चालू आहे। निर्धारित स्वरूपातील एक धाव पंचांनी या ठिकाणी घोषित केलेला आहे सर, दिसत
रिव्ह्यू दिसत नाही सर, ब्लाइंड कॉर्न स्पॉट असल्याकारणाने कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स नाही आहे. सो निर्णय पंचांचा जो काही ऑन फील्ड अंपायरचा जो डिसिजन असेल तोच फायनल. पंच येस सिंगल, इट्स वन रन. चांगला फटका होता नाही, चांगला फटका कलेक्टिव्हली चांगला फटका मारला होता, परंतु हार्ड लक, एक धाव मिळालेली आहे. सर आपण बोलतो ना सर, ते चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली नाही आलाय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. रुको जरा सबर करू बालिकाने. चला किती झालं धावपलक, 18. दोन चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बागेश, बागेश समोर अखिल, अखिलने उडवलाय, उडवलाय पण मागे. मागे कितीही मेहनत करा, जरी दस्ता मारला तरी सुद्धा एकच भेटणार, एकच धाव निर्धारित स्वरूपातील एका. मागे पूर्ण मांडपे गावामध्ये जरी मारला तरी सर एकच धाव आहे. हे असं आहे ना, तुम्ही कोणाच्या मागे कितीही काही चर्चा करा, काय त्याला अर्थ राहत नाही. कितीही कोणाच्या मागे बोला, कोणाला काय वाटत नाही. तोंडावर बोलल्यानंतर खरी मजा येते. मग इथे मागे मारल्यानंतर तसंच आहे, एकच धाव मिळणार आहे. काही किती बडबड होऊ द्यात, किती मोठा फटका येऊ द्यात. ओहो ये क्या हुआ है, झेल घेण्याचे विवेक नाईक यांच्याकडून. सामना ज्या स्थितीमध्ये आहे असे चुका अंगाशी येण्याची शक्यता पाहूया. बघा पण अशा वेळेला काय होतं, मागे चेंडू निघून गेला, स्ट्राईक रोटेट होते. सिंगल धाव, धावपलकामध्ये ऍड होईल. धावपलकाचे धाबा आतापर्यंत 4 या षटकामध्ये. व्हॉट अ शॉट अखिल सर, निश्चितच या फटकावर सामन्याचा निर्णय आलेला आहे का तुम्हाला काय वाटते सर? तसा आलेला आहे. चेंडू सीमारे का पार षटकार. बघा ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतला गेला त्यावेळेला कुमार भाऊनी सांगितलं होतं की आम्ही नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू. मी त्यांना फायनल मारणार का हा प्रश्न केला होता, बट त्यांनी सांगितलं आम्ही जिंकण्याचा प्रयत्न. धावपलकाचे धावा या 6 जाऊन पोहोचल्यात. 26 शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 7-4. खराब चेंडू, दहाव्या अष्टीचा फारच बाहेर. 7 चेंडू, 3 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे रामजी बाबा संघाला. नाही सर, निश्चितच मी तुम्हाला बोललो होतो कुमार नाईक यांचं जे तिसरं षटक हाताळलं गेलं आणि हा झेल घेण्याची शक्यता चिनार आणि हा झेल सुटलेला आहे. एकच धाव. जेव्हा तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी जेव्हा कुमार नाईक आले होते तेव्हा जी उरस निर्माण झालेली ना रामजी बाबा संघामध्ये तेव्हाच दिसून आलेलं की हा सामना काही साधारण होणारा सामना नव्हता. एवढा इझिली देणारा सामना नव्हता. सामना या चेंडूरती संपला होता, संपता राहिलाय. बघा अजूनही सर्वात मोठी खंत राहिली आहे. चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर फलंदाज धावत नाहीत हे काही गणित समजण्या पलीकडे आहे. 6-2. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे कृपया. अंपायर चेतावणी द्या, 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू, 2 धावांची आवश्यकता. महेश सर, 6 चेंडू 2 धावांची गरज आहे. आणि बघा काय म्हटलं होतं मी मगाशी, झेल उंच हवेत गेला, उंच अशेपर्यंत एक धाव झाली असती, खाली पडला तेव्हा दुसरी धाव झाली असती, पण धावायचं नाव घेत नाहीयेत. ही खंत अजूनही कायम आहे. नाही निश्चितच सर, मी सुद्धा खेळाडू आहे, या चुका माझ्याकडून सुद्धा होतात, पण याचा काहीतरी अभाव या इकडे होत आहे. अशा प्रत्येक संघात असं बऱ्याच वेळ होतात आणि या पर्टिक्युलर खूप संघांमधले खूप खेळांकडून अशा चुका होतात. ही सर तुम्ही चांगली गोष्ट नोटीस केली, याच्यावर सुधारणा करणं फार गरजेचं आहे सर. यालाच म्हटलं, याला सर म्हटलं जातं की दिवसेंदिवस आपल्या खेळामध्ये बदल करत आणणं, प्रगती साधत राहणं. तुम्ही जर का प्रगती साधलीत क्रिकेटमधून तर कदाचित या गोष्टी तुमच्या डेव्हलप होताना तुम्हाला दिसतील. म्हणजे हे सर्व सोडणं, पहिली धाव वेगानं कम्प्लीट करणं, दुसऱ्या धावेसाठी जर का तुम्हाला जायचं असेल. आजही पहिली धाव संतगतीने घेतली जाते. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय आणि फायनल मध्ये एंटर करणारा पहिला संघ ठरतोय रामजी बाबा वाळुंजे. कुमार नाईक यांचं हे अखेरचं वर्ष असेल, अखेरचा सामना असेल. कुमार नाईक यांचा होणार यापुढे होणारा सामना हा अखेरचा सामना असेल.
कुमार नाईक तुम्ही चांगली खेळी केली, चांगली खेळी केली. तुमचा सुवर्णकाळ समाप्तीस येईल. तुमच्या सुवर्णकाळाच्या समाप्तीस जेव्हा तुम्ही जी ही खेळी केली, तुम्ही जी गोलंदाजी केली, तुमच्या अंगातली जी ही ईर्ष्या पाहून आम्हाला खूप बरं वाटतंय सर. चर्चा करती लोक असलय जकास आयोजन केलंय, चर्चा करती लोक. चला आडिया मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे वाळुंजेचे भाई कुमार, भाई कुमार नाईक.